हाय फ्रेंड्स वेलकम टू टेस्टी डिश मराठी तर तुम्ही पालका पालक पनीर किंवा पालकाच्या वेगवेगळ्या प्रकार तुम्ही भाज्या खाल्ला असाल तर आपण आळूची वडी खातो त्या पद्धतीने आज मी पालकाची वडी कशी करायची ते दाखवणार आहे तर ह्या वडीला जास्त टाईम लागत नाही ही वडी पटकन होते तर चला ही कशी करायची ते आपण पाहूया तर आपण रुंदा अशी पालकाची पानं घ्यायची ही पाण्याची मी देटं काढून ही स्वच्छ धुवून एका चाणीमध्ये नितळ ठेवलेली आहेत तर एक आता पोळपट घ्यायचं त्या पोळपटावरती हे जे पालकचं पान आहे हे, हे उलटं ठेवायचं आणि काय होतंय जेव्हा आपण ह्याला रोल करतो तेव्हा हे पान मधून तुटतं त्याच्यामुळं ह्याला लाटण्या असं आपण प्रेस करून घ्यायचं म्हणजे तो त्याचा देट आहे त्यातला रस निघेल आणि ह्याची रोळी व्यवस्थित होईल तर अशी मी सर्व पाने अशी लाटण्याने त्याच्या देटावरती प्रेस करून घेते तर आता एका मध्ये आपण दोन मोठे चमचे बेसन घ्यायचं आणि एक पाव चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ अर्धा टेबल स्पून हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनीपूड अर्धा चमचा चाट मसाला अमचूर पावडर किंवा तुम्ही याच्यामध्ये आपली चिंचगोळाची चटणी घालू हिंग हिंगपूड अर्धा चमचा अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे तर आलं लसूण आणि हिरवी मिरची हे मी मिर ठेचून घेतलेलं आहे एक मोठा चमचा आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि आता हे थोडं थोडं पाणी घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण जशी आळूच्या आळूची वडी करताना जसं पीठ भिजवतो त्या कन्सिस्टन्सीमध्येच आपण ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं तर आता हे असं माझं बॅटर तयार झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपण पालकाच्या पानानं जेव्हा हे पीठ लावणार आहे त्याच्या अगोदर एक चिमूटभर आपण खाईचा सोडा टाकायचा खाईच्या सोड्यामुळे ह्या वड्या आहेत त्या क्रिस्पी होतात आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता मी अशी ही पालकाचं पान घेतलेलं आहे आणि ह्या पालकाच्या पाण्यावरती चमच्याच्या साह्याने मी पीठ असं लावून घेते इतपत पातळ पीठ करायचं जास्त घट्ट पण करायचं नाही कारण पालकाची पानं असतात ही नाजूक असतात ही तुटतात लगेच त्याच्यामुळं आपण चमच्याच्या साह्यानं असं पातळ पातळ थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं जास्त पण पीठ लावायचं नाही तर आता बघा हे एका पानाला मी पीठ लावून घेतलेलं आहे आता दुसरं पान मी परत ह्याच्यावर असं उलट करून घालते आणि परत आपण ह्याच पद्धतीने पातळ असं पीठ लावून घ्यायचं ह्याला पानाला असं तुम्ही तीन चार पानं एकावरती एक ठेवून असं पीठ लावून घेऊ शकता तर बघा आता माझ्याकडे छोट पान होतं तर ते छोटं पान मी वरती ठेवलेलं आहे आणि ह्या थो उरलेल्या मोठ्या पानाच्या खालीच मी आणखीन एक छोटं पान ठेवणार आहे जर तुमच्याकडं छोटी पानं असतील तर तुम्ही अशा पद्धतीनं लावून एकावरती एक हो ठेवून पीठ लावून घेऊ शकता आता याशे पानाला पीठ लावून झालेलं आहे आणि असं हलक्या हातानं ह्याचा आपण दाबून दाबून असा रोल करून घ्यायचा तर मी आता सर्व पानांना असं एकावरती एक, एक पानं ठेवून ह्यांना आता मी पीठ लावून घेते आणि ह्या सर्व असं मी रोल करून घेते तर बघा आता हे माझ्या सर्व पानांचे रोल करून झालेले आहेत आणि आता मी फ्राय पॅनमध्ये आता ह्याला फ्राय करायला घेते तर असं फ्राय पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या वड्या अशा ठेवून घ्यायच्या आपण सगळ्या ठेवून तर या आता सर्व वड्या मी ठेवलेल्या आहेत आणि आता ह्याला आपण एक वाफ काढून घ्यायची तर गॅस आपण मिडियम टू लो करायचा आता ह्याला एक वाफ आल्यानंतर पाच मिनिटाने ह्या वड्या आपण अशा परतून घ्यायच्या तर बघा ह्याला किती छान गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे तर आता परत आपण थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि परत ह्याला एक आणि एक वाफ काढून घ्यायची तर ह्या दोन वाफेमध्ये मा माझ्या वड्या अशा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत तर तुम्ही मधून असं थोडंसं दाबून बघू शकताय की ह्या वड्या शिजलेल्या आहेत की नाहीत खरं काही त्याची आवश्यकता नाही आहे एक दोन वाफेमध्ये ह्या वड्या व्यवस्थित आणि पटकन शिजतात तर ह्या अशा माझ्या चमचमीत आणि क्रिस्पी अशा ह्या पालकच्या वड्या तयार झालेल्या आहेत तर आता मी या सर्विंग डिशमध्ये काढून घेते तर बघा आता मी या सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या वड्या तुम्ही चहा सोबत किंवा सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकताय तर ह्या आवड्या झटपट होतात आणि चवीला खूप छान लागतात